इस कहानी का शीर्षक है देवाची देंगी या भगवान की देन। यह सच्ची कहानी मोहम्मद शरीफ की है, जिसे सुधा मेनन और बी जी फिरोज ने अपने पुस्तक गिफ्टेड में अंग्रेजी में लिखी है। इस कहानी का यह मराठी अनुवाद मैंने किया है। मोहम्मद ने बहुत कठिनाइयां और गरीब होने के बावजूद अपनी और दूसरों की जिंदगी संवारी। उसकी जिद और आत्मविश्वास बहुत ही सराहनीय है। ये कहानी न केवल बच्चों को प्रभावित करेगी पर हमें भी बहुत कुछ सिखा देती है। मराठी अनुवाद। माझे बालपण उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावात नानपारा येथे माझी 5 भावंडे आणि आई वडिलांबरोबर गेले। त्यावेळची फक्त आठवणारी गोष्ट म्हणजे दारिद्र्य, जे आमच्या नशिबात होते। माझे आई वडील अशिक्षित होते आणि अम्मा 6 मुलांना घास देण्यासाठी जमीनदाराच्या शेतात गुलामासारखे काम करत। कामाच्या निमित्ताने ते दोघेही बाहेरच असल्यामुळे आम्ही 6 भावंडे आजी आजोबा जे जवळच राहत होते त्यांच्याकडे आमचा दिवस घालवत असू। दारिद्र्य आणि इतर गोष्टींची कमतरता याची जास्त झळ लागली नाही, कारण आम्ही खूप लहान होतो। आपल्या वाट्याचे 2 वेळचे जेवण मिळाल्यावर इतर गोष्टी नजरेआडच होत्या। मित्रांबरोबर शेतातून बागडणे हाच एक उद्योग होता। अभ्यास एक आयुष्यातला छोटासाच भाग होता। शाळेत जायचे म्हणून जात होतो आणि एक दिवस सगळेच बदलून गेले। आजी आजोबा म्हातारे असल्यामुळे बाजारात जाणे, दररोजची कामे आम्ही मुलेच करत असू। त्या दिवशी गव्हाचे पीठ दळून आणण्याचे काम माझे होते। ते पीठ आणल्यानंतरच माझी आजी रात्रीच्या जेवणासाठी चपात्या करू शकली असती। मी आणि माझ्या मित्राने गव्हाची पिशवी चक्कीवाल्याकडे दिली। गहू एका बाजूने आत जाऊन दुसरीकडून त्याचे पीठ जणू काही जादू असल्यासारखे बाहेर पडताना पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो। इतक्या वर्षानंतर विचार करूनही मला अजून समजले नाही की बघता बघता माझा उजवा हात त्या मशीनमध्ये कसा आत गेला आणि दुसऱ्या क्षणी माझा पुरा हात खांद्यातून तुटून गेला। माझ्या छोट्या छोट्या डोळ्यांना माझा हात मशीनने गेळला आणि दुसऱ्या बाजूने पुरा चुराहून बाहेर फेकला गेला एवढेच आठवते। जोराचा आरडाओरडा झाला। माझ्या मित्राने मला वाचवण्याचा केलेला प्रयत्न या पलीकडे मला काही आठवत नाही। मी इस्पितळात खाटेवर बाजूला आई वडील आणि धाय मोकलून रडणारी आई एवढेच आठवते। थोडा वेळ शुद्धीत आणि थोडा वेळ बेशुद्धीत असा मी होतो। पण एक दिवस पुरा जागा झालो। माझ्या कुर्त्याची बाही मशीनमध्ये खेचली गेली असे वडिलांनी सांगितले। आणखी धक्का देणारी गोष्ट म्हणजे माझा मित्रही मला वाचवण्याच्या प्रयत्नात स्वतःचा हातही मशीनमध्ये अडकवून बसला। पण नशिबाने त्याच्या हाताला फक्त फ्रॅक्चर झाले, पण मी माझा पुरा हातच गमावून बसलो। मी जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा माझ्या खाटेच्या बाजूला माझे वर्ग शिक्षक उभे होते। ते स्वभावाने खूप चांगले होते आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्याच गोष्टी बोलायचे। त्या दिवशीचे इस्पितळातील त्यांचे शब्द मी जन्मभर विसरू शकणार नाही। प्रत्येकाच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडतात त्या देव ठरवतो, पण त्याचा अर्थ असा नाही की माणसाने हताश होऊन जाणे। हा जो तोटा झाला आहे तो पार करून पुढे जायचे। मी तुला आयुष्यभर मदत करीन। ह्या त्यांच्या शब्दाचे महत्त्व मला तेव्हा कळले नाही। मी असा अंथरुणात एक हात गमावून बसलेला, मी आयुष्य सुरळीत घालू शकणार नाही असा त्यांनी विचार केला। मी मित्रांबरोबर गिल्लीदंडा खेळू शकणार नाही, कोणतेही वाद्य वाजवू शकणार नाही असे मलाही वाटले। आमची जमात ढोलकी बनवून विकणारी होती, पण गरिबीमुळे हे काम माझे वडील करू शकले नाही। मला माझ्या वडिलांकडून ढोलक वाजवायला शिकायचे होते, आता ते अशक्य होते एकच हात असल्यामुळे। पण त्या प्रेमळ शिक्षकांच्या शब्दांनी जणू काही किमया केली। त्यांनी मला डाव्या हाताने पेन्सिल धरून लिहायला शिकवायची सुरुवात केली। खूप परिश्रमाचे काम होते, पण त्यांनी माझ्यावरची आशा करायचे सोडले नाही। इस्पितळातून घरी आल्यावर परत प्रयत्न करून मी डाव्या हाताने व्यवस्थित लिहायला शिकलो। माझ्या अपघातानंतर 2 वर्षांनी माझ्या आई वडिलांनी गाव सोडून पोटासाठी शहरात यायचे ठरवले। आम्ही मुले गोंधळूनच गेलो, पण माझे आब्बा म्हणाले की मी अपंग असल्यामुळे गावात माझे भविष्य जास्त चांगले बनणार नाही। ट्रेनचा एक दिल्लीचा प्रवास माझे पुरे आयुष्य बदलून टाकेल अशी मला कल्पनाही नव्हती। आमच्या मनात दिल्ली
अशी असेल हा विचारच नव्हता. रुंद सुंदर रस्ते असलेली दिल्ली, पण वस्तुस्थिती वेगळीच होती. भव्य लाल किल्ल्याजवळ यमुना किनारी छोट्या छोट्या झोपड्या, आमच्यापेक्षा गरीब लोक आणि अगदी गलिच्छ वस्ती होती. सगळ्यात धक्का बसला जेव्हा तरुण मुले आणि पुरुष बेकायदा काम करून कुणालाही जुमानत नव्हते हे कळल्यावर. त्यांना कुणाची भीती नव्हती. बायकांबरोबर विनयभंग करणे, लोकांना लुबाडणे आणि सगळीकडे स्वतःच्याच मर्जीने वागणे असे ते जगत होते. मी स्वतःला नशिबान समजतो की या फंदात आम्ही कोणीही भावंडे पडलो नाही. आम्ही लाल किल्ला, शाळा आणि आपले घर एवढेच विश्व बनवले. माझ्या वडिलांनी धडपड करून ढोलक बनवून विकण्याचा कामधंदा आपल्या साथीदारांबरोबर सुरू केला. शेवटी मला आमच्या परंपरेची ओळख झाली. लहानपणापासून मला गाण्याचा खूप शौक होता. फावल्या वेळात छोटासा रेडिओ कानाला चिकटवून मी गाणी ऐकत असे. रेडिओ आमचे नेहमी मनोरंजन करायचा. माझे वडील जेव्हा घरी असत तेव्हा माझे गाणे ऐकत बसण्यासाठी त्यांना मी हैराण करत असे. माझे पुढले आयुष्य संगीतमय असेल असे माझ्या स्वप्नातही नव्हते. 1987 साली मी 7वीत असताना ITS अधिकारी किरण बेदींनी आमच्या वस्तीत नवज्योती ही NGO सुरू केली. किरण बेदी एक कीर्ती मिळवलेल्या पोलीस अधिकारी होत्या. त्यांनी बेकायदा काम करणाऱ्यांचे पुनर्वसन, स्त्रिया आणि मुलांचा विकास करून त्यांचे जीवन सुधारण्याच्या कामात एक उच्च स्थान मिळवले होते. आमच्या वस्तीत इकडून तिकडून आलेले लोक काही कामधंदा न मिळाल्यामुळे गुन्हा करत या गोष्टींकडे बेदींचे लक्ष गेले. माझ्या नशिबाने मला एका समाजसेवकाच्या मदतीने नवज्योतीमध्ये शिक्षकाचे काम मिळाले. मला अगदी नवलाई वाटली, पण मुलांच्या सहवासात मी आणि ती मुलेही खूप खुश होतो. मुळाक्षरे आणि अक्षर ओळख याशिवाय मी त्यांना अभिनय, जो मला फार आवडायचा, तो शिकवायला लागलो. आम्ही सर्वजण त्यात खूप रमून जात होतो. जे देवावर विश्वास ठेवतात देव त्यांचा पाठीराखा असतो असे म्हणतात. नवज्योतीतल्या लोकांना मला अभिनय करायला आवडतो हे कळल्यावर त्यांनी जवळच्याच अभिनय विद्यालयात मला पाठवले. अभिनयाचा अभ्यास पुरा करून आल्यावर मी खूपच आनंदात होतो. माझी लगेच नाट्य शिक्षक म्हणून नेमणूक झाली आणि नवज्योतीतल्या मुलांना मी रस्त्यावर होणारी नाट्ये वगैरेचे प्रशिक्षण देऊ लागलो. 1990 नवज्योतीमध्ये पहिल्यांदाच एक संगीत शिक्षक नेमला गेल्यानंतर माझ्या आयुष्यातले दुसरे पर्व सुरू झाले. मी शाळेत शिक्षक असल्यामुळे गाण्याच्या वर्गाला जाऊ शकत असे, पण शाळा संपल्यावर मी त्या शिक्षकांना विनंती करून माझे गाणे ऐकू लागलो. अर्जुन कुमार उदार गृहस्थ होते. माझे गाण्याचे वेळ बघून त्यांनी मला हार्मोनियम म्हणजे बाजाची पेटी शिकवायचे ठरवले. मला वाटलं ते माझी थट्टा करत आहेत. मला त्यांनी उजव्या हाताऐवजी उजवा पाय वापरून पेटी वाजवायला शिकवले. माझ्यावरचा त्यांचा विश्वास पाहून मलाही हुरूप आला आणि आम्ही जे काम खूप कष्टदायी आणि वेदना देणारे होते ते सुरू केले. सुरुवातीला पायाच्या अंगठ्यांना फोड येऊन खूपच दुखत असत. नंतर पायांना घट्टे पडले, कधी कधी चालणेही अशक्य व्हायचे, पण मी जिद्द सोडली नाही आणि पेटी वाजवायचा नादही सोडला नाही. लवकरच मी सरगम, अलंकार आणि राग माझ्या शिक्षकांकडून शिकलो. अलाहाबाद प्रयाग संगीत समितीच्या संगीत शिक्षणाचा अर्ज त्यांनी जेव्हा माझ्यासाठी भरला तेव्हा मला खूप खूप आनंद झाला. मला तिथे प्रवेश मिळाला तो माझ्या आयुष्यातला सर्वात सुखाचा क्षण होता. तिथे राहिल्यामुळे माझे गायक आणि संगीतकार होण्याचे स्वप्न पुरे झाले. मी जेव्हा ती संगीत शाळा सोडली तेव्हा मला संगीतात विशारद मिळाली आणि माझे पुढचे जीवन आशादायी झाले. अलाहाबादहून आल्यावर लगेच किरण बेदींनी मला संगीत शिक्षक म्हणून ठेवले आणि मी माझे आयुष्यच बदलून गेले. मी गेल्या 15 वर्षात नवज्योतीमधल्या गरीब मुलांच्या आयुष्याला वेगळेच वळण लावू शकलो. त्यामुळे पैसे कमवण्याचा मार्ग आणि त्यांच्या खडतर जीवनातून एक आनंदमयी सुटका करण्याचेही एक काम करू शकलो. मी जसा लग्न कार्यात सांस्कृतिक कार्यक्रम आणि कव्वाली गातो तशी त्या मुलांनाही एक दिशा मिळाली. ती मुले आपल्या पुढच्या विद्यार्थ्यांनाही आपली कला पोचवू शकतील. गेल्या थोड्या वर्षात मी 30 गरीब मुलांचे 3-4 गट करून त्यांच्या आयुष्यात थोडा तरी बदल आणि आनंद आणू शकतो हा विचार मला सुखवतो. जेव्हा ती मुले गाणी गुणगुणतात किंवा एखादे वाद्य वाजवतात
तेव्हा जणू काही माझीच मुले हे करतात हा आनंद मला मिळतो. मी हजारो मुलांना शिकवले आहे, मी त्याचा हिशोबच ठेवला नाही, पण प्रत्येक मूल नवीन चेतना देऊन जाते. नव ज्योतीमध्ये एखाद्या मुलामध्ये जास्त चमक दिसली तर त्याला दुसऱ्या संगीत विद्यालयात पाठवले जाते. सद्दाम नावाचा 8-9 वर्षाचा मुलगा नवज्योतीमध्ये माझ्याकडे संगीत शिकून एक उत्तम पेटीवादक आणि गझल गायक समजला जातो, आणि तेही वयाच्या अवघ्या 16 वर्षी. माझी छाती अभिमानाने फुलून जाते. माझ्या वडिलांनी मला एका हाताने ढोलक वाजवायला शिकवले. जर कष्ट करायची तयारी आणि इच्छा असेल तर माणूस काहीही करू शकतो. मी संगीतकार आहे, मी पेटी आणि ढोलक वाजवू शकतो यावर लोकांचा विश्वास बसत नाही, पण हे जोपर्यंत मला ते वाजवताना पाहत नाही तोपर्यंत लोकांनी दाखवलेल्या अविश्वासाकडे मी पूर्ण दुर्लक्षच करतो. कधी मी माझ्या वस्तीत गेलो तर माझे मन आनंदून जाते. माझ्याकडे संगीत शिकलेली छोटी मुले बोट दाखवून लपून छपून लाजत मला ओळख दाखवतात आणि सारे गम म्हणतात. माझा परिवार ज्या परिस्थितीतून गरिबीतून वर आला तेव्हा पुढे भविष्य काहीच नव्हते. माझ्या वडिलांनी कष्ट करून मुलांना मोठे करून त्यांची स्वप्ने साकार केली. माझी स्वतःची मुले चांगली शिकली आहेत आणि संगीतावर प्रेम करणारी आहेत. माझा एक मुलगा खूप नशीबवान ज्याला नवज्योतीने खर्च करून पाश्चिमात्य म्हणजे वेस्टर्न नर्तक म्हणून शिकवण्यासाठी प्रोत्साहन दिले. मी देवाचे दररोज आभार मानतो. देवाची कृपा आणि माझ्या वडिलांचे कष्ट याशिवाय आमच्या स्वप्नाला पंखच मिळाले नसते. माझ्यासारख्या अपंगाला भिकारी समजून लोकांनी 4 नाणी फेकली असती. त्याऐवजी मी सन्मानाने आणि ताटमानेने संगीतकार म्हणून आदर मिळवतो आहे. मी या पलीकडे आयुष्यात आणखी काय मागणार? धन्यवाद.